मित्रांनो आपल्या टिप्स इन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमची नवनवीन अपडेट माहितीपर व्हिडिओ सर्वात अगोदर पाहण्याकरिता बेल आयकॉनवर क्लिक करा. आज आपण या व्हिडिओमध्ये पीएम किसान सन्मान निधीची पुढील 2000 रुपयाची किस्त कधी टाकली जाणार याबद्दल पीएम किसान सन्मान निधी योजनेचे सीईओ म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक अग्रवाल यांनी जी माहिती दिली आहे त्याबद्दल आणि ज्या शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पीएम किसान सन्मान निधीचे पैसे जमा होत नाहीत त्यांना काय करावे लागेल बँकेत पैसे जमा होण्यासाठी याबाबत पण सविस्तर माहिती देणार आहोत. संपूर्ण माहिती मिळावी म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. मित्रांनो शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे पैसे त्यांच्या थेट बँक खात्यात जमा होतात. आता दुसरे महत्वाचे म्हणजे हे पीएम किसान सन्मान निधीचे पैसे आपल्या बँक खात्यात जमा होण्यासाठी आपल्याला आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे आवश्यक आहे. नोव्हेंबर 2019 पर्यंत याची आवश्यकता नव्हती मात्र केंद्र सरकारने डिसेंबर 2019 पासून हे जरुरी केले आहे त्यामुळे आपले आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे. पीएम किसान योजनेचे सीईओ म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक अग्रवालने असे सांगितले की आतापर्यंत पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 9.54 कोटी शेतकऱ्यांचा डाटा व्हेरीफाई झालेला आहे. म्हणजेच याचा अर्थ सरळ सरळ असा होतो फक्त संपूर्ण देशातील 9.54 कोटी शेतकऱ्यांनाच पीएम किसान सन्मान निधीचे पैसे मिळणार आहे. पीएम किसान योजनेचे सीईओ विवेक अग्रवाल यांनी पीएम किसान सन्मान निधीची पुढील 2000 रुपयाची किस्त ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला टाकली जाणार आहे असे म्हटले आहे. म्हणून याकरता ज्या ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीचे पैसे मिळत नाही त्या सर्व शेतकरी बांधवांनी आपले रेकॉर्ड तपासून त्यामध्ये लवकरात लवकर दुरुस्ती करून घ्यावी. कारण की कृषी मंत्रालयाच्या माहितीनुसार 1.3 कोटी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेमध्ये नाव असून सुद्धा त्यांच्या कागदपत्रामध्ये चुका असल्यामुळे या सर्व शेतकऱ्यांना आतापर्यंत पैसे मिळाले नाही. काय आहेत त्या चुका? जसे की आधार नंबर चुकीचा टाकला गेल्यामुळे पीएम किसान निधीमध्ये वेगळे नाव आणि आपल्या आधार कार्डावर वेगळे नाव म्हणजे दोन्ही नावामध्ये तफावत असल्यामुळे कुठे आपल्या आडनावामध्ये तफावत आहे तर कुठे स्वतःच्या नावामध्ये चूक आहे त्यामुळे पण बऱ्याच शेतकरी बांधवांचे पैसे येत नाहीयेत. आधार नंबर दुरुस्ती करण्यासाठी आपण पीएम किसानच्या वेबसाईटवर जाऊन दुरुस्त करून घेऊ शकता. किंवा कित्येक शेतकऱ्यांचे बँक खाते नंबर पण चुकीचे टाकण्यात आल्यामुळे त्यांच्या खात्यात पण पैसे येत नाहीत त्यांनी बँक खाते दुरुस्त करून बरोबर टाकण्याकरिता तुम्हाला कृषी विभागाच्या अधिकाऱ्याशी भेटून लेखापालाकडून ही चूक दुरुस्त करून घ्यावी लागेल. यामुळे आपल्या बँक खात्यात पीएम किसान सन्मान निधीचे पैसे जमा होतील आणि या योजनेचा आपल्याला लाभ पण मिळेल. आपल्याला जर पीएम किसान सन्मान निधी योजनेत नाव असून सुद्धा आतापर्यंत पैसे आपल्या बँक खात्यात जमा होत नसतील तर यांची तक्रार पीएम किसानच्या टोल फ्री क्रमांक 1800-11-55-26 परत एकदा 1800-11-55-26 या नंबरवर कॉल करू शकता. मात्र मित्रांनो हा नंबर फार बिझी येतो आणि लवकर लागत पण नाही कारण की संपूर्ण देशातून या नंबरवर दररोज लाखो शेतकरी बांधव कॉल करत असतात त्यामुळे सारखा ट्राय करून करून हा नंबर एकदाचा लागत असतो. त्यामुळे आपण हे नंबर लागत नसला तर या ईमेल आयडीवर पण आपण तक्रार दाखल करू शकता. ईमेल आयडी आहे pmkisan-myc@gov.in या मेल आयडीवर पण पैसे येत नाहीत म्हणून आपण तक्रार दाखल करू शकता. मित्रांनो जर का आपल्याला या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडली असल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब अवश्य करा आणि व्हिडिओला शेअर करण्यास विसरू नका. परत एकदा आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.